ह्रस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्यानी बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते आहे पहिल्यांदा जात आंघोळ तर रोज उशीर होईल तुला माझाच पहिला नंबर असतो हा घुसलाय अगं आलो तू काळजी करू नको मी तुला सोडतो जाता आता कॉलेजला अरे किती काम सांगता मला कामाचा माणूस आहे मी बिझी असतो फार काय तुम्ही लोक बाबा हॅलो हा कोण पूजा ए पूजाचा फोन आहे तिला सांगा मला मरायला फुरसत नाही आता ती म्हणते तिला मरायला फुरसत नाही आता बर जाऊ दे फोन येतोय दुसरा हा ठीक आहे हॅलो हा आदित्य रिमा फोन घे ग आदित्यच हा आदित्य नाही आंघोळीला गेला मी विचारते एक मिनिट अरे सलील आदित्यचा फोन आहे किती वेळात निघतोयस पाच मिनिटात पोस्ट म्हणून सांग बर ए तो निघतोय मी सांगितलं त्याला हा घर कस पूर्वी सारखं वाटायला लागलं नाही का सलील झालं की नाही रे अगं आलो ए सानिक ए आवी मी काय म्हणत होतो आज आपण एखाद्या नाटकाला जायचं का अगं एक विनोदी नाटक लागलेलं आहे हा तिथूनच बाहेर जेवायला जाऊया ना सुशी काका म्हणत होते अग ए सानिका तुझं लक्ष कुठे अहो मामा मी कुठल्या मनस्थितीत आहे तुम्हाला कल्पना आहे का काय झालं काल ती बँकेतनं परत येत असताना एकाने तिच्या हातात एक चिठ्ठी आणून दिली त्यामध्ये तिला मारायची धमकी दिली अरे बापरे त्या गरिबाचं तर काम नसेल ना त्याच काम असणार पण तू काळजी करू नकोस ग मी आहे ना मी येत जाईन तुला सोडायला आणि घ्यायला काय नाही नको मामा हॅलो अविनाश काय रे आई तुम्ही आहात होय आय एम सॉरी काय भांडण बिंडण झालंय का काय नाही नाही सकाळपासून एक रॉंग नंबर येत होता सारखा म्हणून मला वाटलं की एनिवे सानिकाला देतो हा आई अगं मी तुला फोन करणारच होते काल ना गो अगं सानिका तुला एक आनंदाची बातमी सांगायची आनंदाची बातमी
कसली अगं? अगं सलील आलाय परत. म्हणजे? म्हणजे काय सलील इथे राहायला आलाय परत. अगं काय सांगतेस काय? तुला माहितीये आनंदाने काल रात्रभर झोपच नाही ग मला. नुसतं गप्पाच मारत होतो. तुझी इतकी आठवण निघाली काल. हे मात्र खूप चांगलं झालं. बरं तू काय सांगत होतीस? माझं माझं काय सांगत होते? विसरले ग. आई हे बघ असं करेन मी एक फेरी मारेन घरी. हो हो चालेल. नंतर फोन करते. तुला ऑफिसला जायची गडबड असेल ना. हो ग चालेल. चल ठेवते ग. अरे आनंदाची बातमी. सलील घरी राहायला आलाय. अरे वा खरंच खूप आनंदाची बातमी. एक बरं केलं त्याने. सलील म्हणजे तुझा भाऊ का ग? हो. आजी इस्टेट जाऊ नये म्हणून परत आला असेल. मामा तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. तू लक्ष देऊ नको. अरे असं काय करतोयस? अच्छा म्हणून तू आईला कालच्या प्रकाराबद्दल सांगितलं नाहीस का? हो रे. इतर बऱ्याच दिवसांनंतर तिला आनंदानं बोलताना ऐकलं. म्हटलं उगाच आपलं रडगाणं कशाला सांगा. बरोबर गेलं. मामा मी बँकेत जायला निघत्या. चल की मी येतो सोडायला तुला. नाही नको मामा मी जाईन एकटी. अरे एकटी कुठे जात बसतीस? काय मामा येत आहे का जरा? कुठं? भाजी आणायला? नाही हो ना मी सानिकाला बँकेत सोडायला चाल. बँकेत का? म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का? काय हिच्या बँकेतला एक माणूस तो करपे नावाचा हिच्या मागे हात धुवून लागलाय. त्यानं तर काल चिठ्ठी पाठवली आणि धमकी दिली आहे. तुझ्या तोंडावर ऍसिड टाकीन, प्राणघातक हल्ला करेन. काय काय सांगताय काय? अरे बापरे जा जा मग तुम्ही तिला बँकेत सोडायलाच जा. मी निघतो. निघा. मामा काय केलं तुम्ही? काय झालं? काय झालं काय विचारता? जोशी काकाने सांगायची काय गरज होती? आता त्याच्या कॉलनी भर सांगत फिरतील आणि तर सगळ्यांना कळणार आहे. तुम्हाला माहित नाही ते कसे येते मामा. मला ना कधी काय बोलायचं तेच कळत नाही. कमाल त्याच करावं बरं. तो म्हणतो माझच कर. शेखर लवकर या. चहा नाश्ता सगळं रेडी आहे. मयूझ्या वेण्या मी नंतर घालते. तू आधी दूध प्यायला ये. वेण्या मी घातल्यात पण माझ्या रिबिने कुठे आहेत? अगं त्या मी नंतर देते तुला. तू ये आधी. माझ्या मागे येऊन कधी उभी राहिलीस? बर्फ लावा. एवढं काही झालं नाही. बर्फ लावा. मला अंदाजच आला नाही शेखर ती मागे येऊन कधी उभी राहिली. मयू काय बोलतेस तू? खरंच बोलते. सावित्री आई आहे ना. तू समोर असताना मारू शकत नाही म्हणून आता अर्ग करते. काही एवढं झालं नाहीये. उगा समजूत घालू नकोस तिची. आता पाटील मॅडम मिळून शेअर करा रिक्षा. नाही मी देतो ना सगळे पैसे. अर्पे तुम्हाला काय म्हटलं? तुम्ही जर का मला असा त्रास दिला तर मी घाबरेन. तुम्हाला माघार घेईन मी घरात बसेन म्हणून. हे बघा तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. तुमची खात्री झाली. मला जी धमकीची चिठ्ठी मिळाली होती ती तुम्हीच पाठवली.
सानिका ती धमकीची चिठ्ठी नव्हती ग, प्रेम पत्र होत. पैसे मिळतात ना, चल चालू आहे. चल काय काय वायात पणा काय चाललंय बाई माणसं की, त्याला उतरा खाली. ए आवाज चढून बोलवायचं नाही आपल्याशी. शांत पण नको शिको बघून मी कळलं ना. सानिका तुझ्याकडे पण बघूनच घेईन. चला चला उतरा खाली. चला जातोय जातोय. बाई तुम्ही अजिबात घाबरू नका, मी तुम्हाला सोडतो. निखिल. हाय. अरे आता इथे तरी थोडा आराम कर. आराम कसला म्हणू, तुला खरं सांगतो ना वैताग आलाय मला. वाटत ना कधी एकदा बरं. टेक केअर. थोडस दुखत. कधी एकदा बरा होतो आणि कामाला सुरुवात करतो असं झालं माहितीये ना. निखिल इथे सुद्धा तुझं वाचन काम चालूच आहे की रे. काही नाही तर त्या नामदेवकडे उद्धवची आणि इतर पेशंटची चौकशी करत असतोस तू. सर जेवण बनवणारी बाई पेशंटशी भांडते, काय करू. अरे या ना तू इथेच बस, मी बघ. तू काय आराम कर प्लीज. फोन विसरून गेले. निखिल काय तुझे ते पेशंट्स आहेत रे, किती भांडकुदळ होती ती बाई. अर्थात ती इरिटेट झालीच असेल असे पेशंट्स बघून. गॉड ओनली नोज हाऊ डू यू हँडल. निखिल काय झालं, तुझा दोनदा फोन वाजला होता म्हणून. कोणाचा होता? आलोकचा. आलोकचा? तू कशाला घेतलास? आलो काय म्हणाला? म्हणू या आलोक बद्दल तुम्हाला सगळं खरं खरं सांगणारच. नाही मी बऱ्याचदा पाहिलंय म्हणू, जेव्हा तुला आलोकचा फोन येतो तेव्हा अचानक डिस्टर्ब होतेस तू. सांग मला का. हे बघ निखिल मी तुला काही सांगणार नाही. तू सांगणारस का काय झालं ते? मला आलोक एका पार्टीत भेटला होता. He was a complete Casanova. मी सुरुवातीला फारसं लक्ष दिलं नाही पण तो मला नेहमी फोन करायचा, नेहमी येऊन भेटायचा. And then I also could not stop falling in love. पण मी त्याला फोन करायला लागले, दररोज भेटायचे आणि त्यामुळे आम्ही खूप जवळ आलो. आमच्यामध्ये त्यामुळे फिजिकल इंटिमसी झाली.
ह्या वेळेला मी ठरवलं लग्न करीन तर फक्त आलोची. मी त्याच्याजवळ लग्नाचा विषयही काढला. But Nikhil, do you know what he told me? I was completely shocked. He told me that's already lagna zhalo hota. Nikhil, asa koni kasa karu shakta re? Mi tyala vicharlo. Tu mala aadhi ka nahi kalpana dilis, mala aadhi ka nahi sangitla. Saaj mi nikhala ki kadhi vishayach nikhala nahi. Nikhil, I was so angry. I just slapped him. I couldn't bear it. I was completely helpless, Nikhil. But mi tyala kadhis visru shakle nahi. Mi tyala sarkha phone karayche, sarkha bhetayacha prayatna karayche. Tyamule माझा नर्वस ब्रेकडाऊन झाला. Nikhil, I was under regular treatment. Nikhil, मी यातून कशी सावरले हे माझं मलाच माहिती रे. थोडा वातावरणात बदल पडावा, मला थोडं बरं वाटावं म्हणून मम्माने मला तुझ्याजवळ पण त्यांनी प्रॉमिसही घेतला होता की तू ह्याबद्दल कोणालाही सांगणार नाहीस. Nikhil, I must say, तुझ्याकडे आल्यामुळे मला खूप बरं वाटलं. खूप बदल पडला. मला सांग, आता मग तू तुला का फोन करतोय? Now he says he loves me. But Nikhil, tala azun lagna nahi karayche. He wants a live-in relationship. Ya baddal tujha kay mhanne aahe? Nikhil, mi te kadhis karu shakat nahi. Mala te patatach nahi re. क्षणिक मोहापायी बरेच जण आपलं आयुष्य बर्बाद करून देतात, स्वतःच्या नजरेतूनही उतरतात. पण तू तसं नाही केलंस. म्हणू, यू आर अ ब्रेव्ह गर्ल. म्हणून तर इतक्या प्रामाणिकपणे तुम्हाला सगळं सांगून टाकलंस. आता फक्त एक लक्षात ठेवायचं, आलोकचा विचार अजिबात करायचा नाही. इट्स नॉट वर्थ इट. काहीही झालं तरी नर्वस व्हायचं नाही. जवळकर, अहो इंटिरियरला मीडियानी बरंच उचलून धरलंय. अहो वर्तमानपत्राच्या पुरवण्यावर पुरवण्या येत आहेत आर्किटेक्चरवर आणि इंटिरियरवर. अहो परवा मी टीव्हीवरही पाहिलं टेरेसचं इंटिरियर, तर झकास. पण खर्च किती माहितीये का? 1.5 लाख रुपये. काय सांगता? सगळी श्रीमंतांची कामं. अहो सामान्य माणसाला असे 5-10 लाख रुपये इंटिरियरवर खर्च करणं जमणार आहे का? काय मॅडम? जवळकर, माणसाजवळ थोडीशी जरी सौंदर्य दृष्टी असली ना तरी त्याला इंटिरियरवर एवढे पैसे खर्च करायला लागत नाही. अहो साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा आपलं घर आपण सुंदर रीतीने सजवू शकतो. आता आमच्या घराचंच बघा, आम्ही काही जास्त पैसे खर्च केलेले नाही, पण घर नीट नेटकं असलं की ते आपोआप सुंदर दिसत. बरोबर आहे, पण तुमचं स्वतःच घर असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते सजवू शकता. ओके,
अहो वडिलांचं घर असताना ती कशाला जाईल वेगळी राहायला? पण माझ्या बहिणीचं तसं नाही. अहो ती विधवा आहे, माझे आई वडील इथेच राहतात, पण ती आपली वेगळी राहते स्वतःच्या फ्लॅट मध्ये अगदी स्वतंत्रपणे. अहो 21व्या शतकातल्या स्त्रीनं असं आपल्या आई वडिलांच्या पंखाखाली किती दिवस राहायचं? नाही म्हणजे हे असं मला वाटतं. पण काय आहे, आई वडिलांकडे राहिलं ना की सगळं कसं सोप्या रीतीने मिळतं. म्हणूनच बहुतेक मुली माहेरीच परत येतात. अहो स्वतंत्र राहायचं म्हणजे त्याच्यासाठी हिंमत हवी आणि स्वाभिमानही हवा, नाही का?